सिंपल कंसेप्ट है, एडी करंट। एडी करंट म्हणजे ज्यावेळेस तुम्ही मेटल प्लेट तिथे प्लेस करताय, मेटल प्लेट मध्ये जे इलेक्ट्रॉन्स असतील ते रँडमली डायरेक्शन ला असतील, बरोबर आहे। पण तुम्ही ज्यावेळेस ही मेटल प्लेट अंडर द इन्फ्लुएन्स ऑफ मॅग्नेटिक फ्लक्स नेताय, तिथे मॅग्नेटिक फील्ड प्रोड्यूस होते। मॅग्नेटिक फील्ड चेंज इन द मॅग्नेटिक फील्ड असते, त्याच्यामुळे तिथे फोर्स एक्झर्ट होईल इलेक्ट्रॉन्सवर, आणि तो फोर्स काय करेल त्या इलेक्ट्रॉन्सला असा कंटिन्युअसली मूव्ह करण्यासाठी तो हे करेल, ट्राय करेल। आणि दीज इलेक्ट्रॉन्स आर मुव्हिंग इन प्लेस ऑफ स्ट्रेट लाईन, दे आर मुव्हिंग इन अ सर्क्युलर पाथ, दे आर मुव्हिंग इन अ सर्क्युलर पाथ, अँड दिस सर्क्युलर पाथ विल क्रिएट द एडी करंट। इट लुक्स लाईक ॲज अ व्हर्लपूल, अँड दिस करंट इज ऑल्सो कॉल्ड ॲज अ फोकॉल्ड्स करंट। दॅट इज अ सिंपल कन्सेप्ट ऑफ द एडी करंट। नाऊ we will see what are the applications of this AD current. What are the applications of the AD current? The first application is, it is used in the galvanometer, that is a deadbeat galvanometer. Now lakshat rahu dya, deadbeat galvanometer. Second, it is used in the induction heating. Third, it is used in the electric brake. It is used in the speed meter. हे नाव लक्षात राहू द्या, एक मार्काला क्वेश्चन येऊ शकतो, व्हॉट आर द ऍप्लिकेशन्स ऑफ द एडी करंट। एडी करंटचा कन्सेप्ट समजला? एडी करंटचा कन्सेप्ट खालचे पॉइंट परत वाचून दाखवा ना। हा, याचे जे ऍप्लिकेशन आहे हे आहे डेडबीट गॅल्व्हानोमीटर। गॅल्व्हानोमीटर आपण युज करतोय कशासाठी? व्होल्टेज किंवा करंट मेजर करण्यासाठी। तर तिथं पण आपण एडी करंटचा ऍप्लिकेशन युज करतोय, तर डेडबीट गॅल्व्हानोमीटर। सेकंड आहे इंडक्शन हिटिंग म्हणजे आपण जे ओव्हन ते युज करतोय ना, दॅट इज इंडक्शन हिटिंग। थर्ड आहे इलेक्ट्रिक ब्रेक आणि फोर्थ आहे स्पीड मीटर। समजलं? हो सर, थँक्यू। एनी प्रॉब्लम्स टू एनीवन? लेट मी नो। नो सर। आता एडी करंट कायमचं लक्षात राहील। हो, यस, व्हेरी गुड। मेक द स्क्रीनशॉट, यू हॅव टू मेक द नोट अँड यू हॅव टू सेंड मी थ्रू द व्हॉट्सअप। सो मे आय चेंज द स्लाइड? यस। Now the next concept is very important concept that we'll see, the self-inductance and mutual inductance phenomena. In that, first we will see what is the self-inductance. आता हे सेल्फ इंडक्टन्स म्युच्युअल इंडक्टन्स आहे ना, लक्षात घ्या। सेल्फ इंडक्टन्स म्युच्युअल इंडक्टन्स जर पाहिलं तर कन्सेप्ट कसा लक्षात ठेवायचा? सेल्फ इंडक्टन्स म्हणजे काय? मी माझं कमवतोय, मी माझं खातोय, बरोबर। आणि म्युच्युअल इंडक्टन्स म्हणजे काय? दुसरा शेजारचा कमवतोय आणि शेजारच्यामुळे मी काहीतरी खातोय, दॅट इज म्युच्युअल इंडक्टन्स। समजलं? सेल्फ इंडक्टन्स म्हणजे काय? माझ्यामुळेच, आणि म्युच्युअल मुळे काय? शेजारच्या मुळे, दॅट इज अ सेल्फ इंडक्टन्स अँड म्युच्युअल इंडक्टन्स इन सिंपल लँग्वेज। गेटिंग? यस सर। शेजारच्या मुळे फायदा होतो ना, का फक्त भांडणं होतात? होतो ना फायदा? यस, म्हणजे स्वतःमुळे तर फायदा होतोच आहे, परंतु दुसऱ्यामुळे पण फायदा होत असेल शेजारच्यामुळे, तर तो झाला म्युच्युअल इंडक्टन्स। सेल्फ इंडक्टन्स तो असेल स्वतःमुळे। आता पाहूयात आपण सेल्फ इंडक्टन्स इन टर्म्स ऑफ द टेक्निकल लँग्वेज। सो व्हॉट इज द सेल्फ इंडक्टन्स? आय विल ड्रॉ द वन फिगर हियर। दिस इज द कॉइल, ऑर वी कॅन टेक दिस इज द इंडक्टर। इथं तुम्ही बॅटरी कनेक्ट केलात, ई सप्लाय दिलात, पॉझिटिव्ह निगेटिव्ह, आणि हा असेल तुमचा स्विच, आणि हा तुमचा पाथ कम्प्लीट झाला।
आता सेल्फ इंडक्टन्स म्हणजेच काय पा. When the current is flowing through the coil changes, the magnetic field and magnetic flux linked to the coil also changes. Just see, when, I will write first, when current flowing through coil changes, magnetic field or flux linked with the coil also changes. Linked with coil also changes and due to this EMF is induced and this phenomena is called self inductance and induced emf is called self induced emf or it is also called as a back emf. लक्षात घ्या, आता सेल्फ इंडक्शन म्हणजे काय आपण थोडं टेक्निकल लँग्वेज मध्ये पाहूयात. ज्या ज्या वेळेस इथं करंट पास होतो कुठून, या कॉइल मधून, इथं फ्लक्स काय होणार आहे, चेंज होणार आहे, किंवा मॅग्नेटिक फील्ड काय होणार आहे, चेंज होणार आहे, आणि याच्यामुळे काय होईल, तुम्हाला तिथं इंड्युस्ड ईएमएफ प्रोड्यूस होतो. कशामुळे होतं, या बॅटरीमुळं, स्वतःकडे ते सप्लाय आहे आणि या बॅटरीमुळं करंट पास झाला, मॅग्नेटिक फ्लक्स चेंज झालं, ईएमएफ इंड्यूस झाला, आणि हा फिनॉमिना म्हणजेच काय, तुमचा सेल्फ इंडक्टन्स आहे. आणि जो तुमचा इंड्युस्ड ईएमएफ तयार होतो तो असेल तुमचा सेल्फ इंड्युस्ड ईएमएफ, किंवा त्याला बॅक ईएमएफ म्हणतोय. म्हणजेच कन्सेप्ट पहा, बॅटरी अप्लाय केला, सप्लाय कनेक्ट केला, तिथं सप्लाय कनेक्ट केल्यामुळे इथं करंट पास झाला, करंट पास झाल्यामुळे काय झालं, इथं फ्लक्स चेंज झालं, किंवा इथं मॅग्नेटिक फील्ड चेंज झाली, फ्लक्स पास झालं किंवा मॅग्नेटिक फ्लक्स चेंज झाली, आणि मॅग्नेटिक फ्लक्स चेंज झालं म्हणजेच तुम्हाला इथं काय झालं, ईएमएफ इंड्यूस झालं, आणि हा टोटल फिनॉमिना म्हणजे काय असेल तुमचा सेल्फ इंडक्टन्स. इथं तुम्ही स्वतः सप्लाय दिला, त्या ठिकाणी स्वतःमुळे झालेलं आहे सगळं, काय ईएमएफ इंड्यूस झालंय, आणि या फिनॉमिनाला म्हणतो आपण सेल्फ इंडक्शन. आणि जे तुम्ही ईएमएफ इंड्यूस तयार होते याला म्हणतो आपण सेल्फ इंड्यूस्ड ईएमएफ किंवा बॅक ईएमएफ. मला सांगा, हा कन्सेप्ट समजला का? गेटिंग दिस कन्सेप्ट सर? बोला, एकदा रिपीट करा ना प्लीज. एकदा रिपीट करू. सर, किती जणांना समजलं सांगा मला, किती जणांना वाटतं की रिपीट करावं लागेल? रिपीट करा सर. रिपीट करा. चला बोला, फास्ट रिपीट करा सर. ओके, लक्षात द्या. आता सेल्फ इंडक्टन्स म्हणजे काय, माझ्या स्वतःमुळे काहीतरी घडतोय तिथं, आणि म्युच्युअल इंडक्टन्स म्हणजे काय, शेजारच्या मुळे काहीतरी घडते. एवढं समजलं? रिप्लाय करा, इमिजिएटली रिप्लाय करा. बरोबर. आता याच्यामधला आपण सेल्फ इंडक्टन्स सेल्फ इंडक्टन्स फिनॉमिना स्टडी करतोय. आता इथं काय होतं पा, मी एक कॉइल घेतली, कॉइल काय आपली, ही इंडक्टन्स एल आहे, बरोबर आहे, ही कॉइल घेतली आणि इथे मी सप्लाय दिला. इथं ज्या वेळेस मी स्विच इथं ऑन करतोय, या सप्लाय मुळे इथून पास काय होईल, करंट पास होईल, आणि करंट पास झाला म्हणजेच इथं जे कॉइल मध्ये जी तुमची मॅग्नेटिक फील्ड आहे किंवा मॅग्नेटिक फ्लक्स आहे ती काय होणार आहे, चेंज होणार आहे. बरोबर. आणि आपल्याला माहिती आहे इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन फिनॉमिना काय, ज्या ज्या वेळेस मॅग्नेटिक फ्लक्स चेंज झालं तिथं काय क्रिएट होतं, काय क्रिएट होतं, मॅग्नेटिक फ्लक्स चेंज झालं म्हणजेच काय क्रिएट होणार आहे, इंड्यूस. यस, व्हेरी गुड, ईएमएफ इंड्यूस होणार आहे, आणि हा फिनॉमिना म्हणजेच काय असेल तुमचा सेल्फ इंडक्टर. समजलं का? हो सर. आणि जे तुमचं ईएमएफ इंड्यूस होत त्याला काय म्हणतोय आपण, सेल्फ इंड्यूस्ड ईएमएफ, किंवा त्याला काय म्हणायचं, बॅक ईएमएफ. आता मी थोडं इथे मी हे डायग्राम मध्ये रिप्रेझेंट केलंय. इथे तुम्ही सप्लाय दिलात, बरोबर आहे, सप्लाय दिल्यामुळे काय पास झालं, करंट पास झाला.
करंट पास झाला म्हणजे तिथे चेंज काय झालं इंड्यूस्ड ईएमएफ करंट मध्ये करंट पास करंट करंट नाही इंड्यूस्ड ईएमएफ लक्ष द्या सप्लाय तुम्ही केलात बॅटरी कनेक्ट केलात म्हणजे तिथे काय झालं करंट पास झाला आणि या करंट पास मुळे कॉइल मध्ये काय चेंज झालं ईएमएफ चेंज झालं नाही नाही त्याच्या अगोदर एक स्टेप आहे ईएमएफ बॅलन्स हे काय मॅग्नेटिक चेंज मॅग्नेटिक फ्लक्स चेंज होतो मॅग्नेटिक फ्लक्स चेंज झालं किंवा मॅग्नेटिक फील्ड चेंज झाली आणि मॅग्नेटिक फील्ड चेंज झाली म्हणजे इथे काय झालं तुम्हाला इंड्युस्ड ईएमएफ भेटलं बरोबर काय इंड्युस्ड ईएमएफला या फिनॉमिनला आपण काय म्हणतोय सेल्फ इंडक्टन्स आणि जो ईएमएफ झाला त्याला काय म्हणतोय आपण सेल्फ इंड्युस्ड ईएमएफ किंवा बॅक ईएमएफ एनी प्रॉब्लेम बॅक ईएमएफ नो सर नो सर नो सर व्हेरी गुड नो सर व्हेरी गुड आता सर हे आल्यावर फिगर पण रिप्रेझेंट करायची यस यस जसं मी केलेलं आहे ना त्या पद्धतीने एवढं रिप्रेझेंट करायचं एक सुद्धा स्टेप मिस करायची नाही समजलं हो सर हो हे फक्त समजून घ्यायचं मी इथं सिम्पल लँग्वेज मध्ये सांगतोय तुम्ही तुमच्या याच्यामध्ये जसं समजलं त्या पद्धतीने लिहू शकता बरोबर आता पा हे जे फ्लक्स आहे ना हे फ्लक्स चेंज कसं होतं हे फ्लक्स चेंज कसं होतं इट इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू द आय म्हणजे जेवढा आय वाढेल तेवढा फ्लक्स काय होईल वाढेल जेवढा फ्लक्स हा कमी होईल आय हा कमी असेल तेवढा फ्लक्स काय होणार आहे कमी होणार आहे म्हणजे आय इज प्रपोर्शनल टू द आय सो टू रिमूव्ह दिस साईन कॅन आय से दिस फाय इज इक्वल टू एल इन टू आय वेर L is the constant, L is the constant and this constant is called as a coefficient of self-inductance. This constant is called as a coefficient of self-inductance. Samajhla ka? Ho sir. एनी प्रॉब्लम नो सर आता पा आपला आता आपला लेन्स लॉ काय सांगतो इज इक्वल टू काय लेन्स लॉ मायनस लेन्स लॉ आठवा इज इक्वल टू मायनस डी फाय अपॉन डीटी आणि फायची व्हॅल्यू इथं किती आली इथे किती आली एल आय एल इंटू एल इंटू आय अपॉन आय डी टी बरोबर म्हणजेच मी एल हा कॉन्स्टंट आहे बाहेर घेतला सो मायनस एल डी आय अपॉन डी टी बरोबर आहे का डी टी हो इथपर्यंत काय अडचण नाही नो सर मायनस एल डी आय अपॉन डी टी म्हणजे जर पाहिलं आता एल इज इक्वल टू काय लिहितं एल इज इक्वल टू एल इज इक्वल टू ई अपॉन डी आय अपॉन डी टी बरोबर इज इक्वल टू एल इज इक्वल टू ई अपॉन डी आय अपॉन डी टी काही नाही केलं आपण काय म्हटलं जेवढा फ्लक्स चेंज झाला तेवढा करंट चेंज होईल म्हणजे फाय इज प्रपोर्शनल टू द आय आणि फाय इज इक्वल टू कॉन्स्टंट प्रपोर्शनिटी रिमूव्ह करण्यासाठी आपण कॉन्स्टंट घेतला एल सो फाय इज इक्वल टू एल इंटू आय बरोबर आणि या एल ला आपण म्हणतोय कोएफिशिएंट ऑफ सेल्फ इंडक्टन्स शब्द काय आला कोएफिशिएंट ऑफ सेल्फ इंडक्टन्स आपल्याकडे लेन्स लॉ आहे लेन्स लॉ काय म्हणतो ई इज इक्वल टू मायनस डी फाय अपॉन डी टी ई इज इक्वल टू मायनस डी फाय अपॉन डी टी आणि निगेटिव्ह साईन ही डायरेक्शन घेतली लेन्स लॉ तोच सांगतोय इथं जर मी फायची व्हॅल्यू पुटअप केली फाय इज इक्वल टू काय एल इन टू आय एल आउटसाइड घेतला सो मायनस एल डी आय अपॉन डी टी निगेटिव्ह हा निगेटिव्ह साईन फक्त ती डायरेक्शन चेंज करते मी टर्म मी मॅग्नेट्यूड मध्ये जर घेतलं एल इज इक्वल टू ई अपॉन डी आय अपॉन डी टी इथपर्यंत समजलं हो सर हो सर हो सर एनी प्रॉब्लम
नो सर. मला सांगा, यस, आता कोएफिशिएंट ऑफ सेल्फ इंडक्टन्स म्हणजे तो काय असेल? एल आहे, बरोबर. आणि या एलचे एक्सप्रेशन काय आलं? एलचे एक्सप्रेशन काय आलं? एल इज इक्वल टू, एल इज इक्वल टू, इट इज ई अपॉन डी आय अपॉन डीटी, बरोबर. आता मी इथं कोएफिशिएंट ऑफ सेल्फ इंडक्टन्स, कोएफिशिएंट ऑफ सेल्फ इंडक्टन्स मी डिफाइन करतोय. याला दुसरं नाव काय? सेल्फ इंडक्टन्स, बरोबर. आता पहा हा डिफाइन कसं करता येईल. इट इज डिफाइन ऍज, इट इज डिफाइन ऍज ऍज रेशो ऑफ ई, म्हणजे काय? ई म्हणजे काय? ई एम एफ, बरोबर. ई एम एफ टू दी रेट ऑफ, रेट ऑफ चेंज ऑफ, चेंज ऑफ करंट, करंट यस इन द सेम कॉइल. समजलं? याच्यावरून मी डेफिनेशन दिलेलं आहे, बरोबर. समजलं का? अरे बोला लवकर लवकर. याच्यावरून मी डेफिनेशन दिलेलं आहे, याच्यावरून डेफिनेशन दिलेलं आहे. समजलं का? हो सर. हा आता पा, हा ईएमएफ आहे म्हणजे त्याचं युनिट काय? व्होल्टेज. डी आय, डी आय म्हणजे युनिट काय? करंट. करंटचं युनिट काय? एम्पियर. अपॉन टी, टाइम आहे. टाइमचं युनिट काय? सेकंड. म्हणजे हा काय होईल? व्होल्टेज इंटू सेकंड अपॉन एम्पियर, बरोबर. आणि व्ही इज इक्वल टू आय इंटू आर, म्हणजे पहा आर इज इक्वल टू काय? व्ही अपॉन आय. आणि व्ही चे युनिट काय? व्होल्टेज. आय चे युनिट काय? एम्पियर. म्हणजे ही युनिट कशाचं होणार आहे? रजिस्टन्सचं होणार आहे. तर ही युनिट कशाचं होणार आहे? रजिस्टन्सचं होणार आहे, बरोबर. आणि रजिस्टन्सचं युनिट काय? ओम. ओम 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 सेकंड. आणि म्हणजे याचं युनिट काय? इंडक्टन्स युनिट काय? ओम सेकंड. आणि हे सायंटिस्टने एका सर्च केलेलं आहे, म्हणजे त्याचं इनोव्हेशन केलेलं आहे, म्हणून याचं युनिट काय? इट इज हेनरी. समजलं? हो हो सर. समजलं? एनी प्रॉब्लम? नो सर. नो सर. आता लक्षात घ्या, याचे डायमेन्शन पण लक्षात राहू द्या. सीईटी ला क्वेश्चन विचारला जाऊ शकतो m रेज टू 1, l रेज टू 2, t रेज टू मायनस 2 अँड i रेज टू मायनस 2. हे झाले त्याचे डायमेन्शन l चे. रेजिस्टन्स सर हेनरी? नाही नाही नाही, रजिस्टन्स जे आहे ना, ओहम सेकंड, हा झाला आपला. या फॉर्म्युल्यानुसार आपण इथे युनिट डिराईव्ह केलं, बरोबर. हे ओहम सेकंड. आता हे कोण सगळे रिसर्च केलं याच्यावर? हेनरी हा सायंटिस्ट आहे, त्याच्यामुळे याला इक्विवेलेंट काय युनिट दिलं? हेनरी. हेनरी कशामध्ये मेजर करतोय? हेनरी मध्ये मेजर करतोय. समजलं? डायमेन्शन समजले? हो सर. आणि ही जी एल आहे, त्याला नॉर्मली आपण काय म्हणतोय? इंडक्टर. त्याला काय म्हणतोय आपण? इंडक्टर. जसं रजिस्टर म्हणतोय ना, तर हा काय असेल? इंडक्टर. एनी प्रॉब्लम? नो सर. क्लिअर? नो सर. नो सर. एव्हरी वन? नो सर. एडी करंट समजला? हो सर. सर किती मार्क येईल? येईल तुमचं 2 मार्काला येईल. समजलं बेटा सर्वांना? हे हो सर. हो सर. निरंजन अंडरस्टूड? निरंजन आहे का? धनश्री? येस सर. समजलं? हो सर समजलं. दीक्षा? येस सर. समजलं?
हो कासार नशरा ओंकार हो सर पूर्वा हो सर समझ लगा रीमा हो सर समझ लो साक्षी हो सर श्रुति श्रुति आर यू देयर स्वराज हो सर काढ़ा दे ओके एवढा आता पूर्ण कन्सेप्ट क्लियर करून घ्या टेक्स्ट बुक वाचा क्लास मटेरियल वाचा आणि याचे नोट्स मला सेंड करा करताल